नमस्कार, मी माया. स्वागत आहे तुमचं मायाज किचनमध्ये. आणि आजची आपली रेसिपी आहे पावभाजी. जर का तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया आपण आपली आजची रेसिपी पावभाजी. सर्वात प्रथम आपण पावभाजीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. पावभाजीसाठी घेणार आहोत आपण इथे एक वाटी हिरवे वाटाणे, पावभाजी मसाला, कश्मीरी लाल मिर्च पावडर, घरचं लाल तिखट, हळद आणि कसुरी मेथी, मीठ स्वादानुसार, हिंग पावडर, एक छोटा गाजर, पाव किलो फ्लावर, दोन कांदे, छोट्या साईजचे 5 टॅमॅटो, दोन मोठे बटाटे, एक ढोबळी मिरची, कोथिंबीर, लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या आणि अद्रक. सर्वात प्रथम आपण हे सर्व साहित्य स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि मग हे कट करून घ्यायचे. इथे आपण गाजर, फ्लावर, शिमला मिरची आणि बटाटा कट करून घेतलाय. आणि हे आपले वाटाणे हे आपण कुकरला लावून उकडून घेऊया. आपण एक ग्लासभर पाणी कुकरमध्ये घालूया. आपण हे कापलेलं साहित्य याच्यात सोडूया. कुकरच्या आपण 3 शिट्ट्या घेऊया. तोपर्यंत आपण आपलं उरलेलं साहित्य चॉप करून घेऊया. टमाटरमधले आतले बिया मी काढून टाकते. अद्रक लसणाची आपण पेस्ट करून घेणार आहे. इथे आपण ही घरगुती लसणाची पेस्ट बनवले. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही ही रेडीमेड अद्रक लसणाची पेस्ट ही वापरू शकता. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यात आपल्या. आपण हे काढून घेऊयात. यातलं जे पाणी आहे ते आपण साईडला काढून घेऊया. हे पाणी आपण नंतर वापरायचं भाजीला. आपण ह्या भाज्या छान स्नॅश करून घेऊयात. भाज्या छान स्नॅश झाल्यात आपल्या. आपण याला फोडणी देऊया. 1-2 स्पून मी इथे तेल घेतले. तेलामध्ये आपण पहिला कांदा सोडूया. ते 1 लहान चमचा आपण जिरा पावडर घालूया. कांदा हलवत राहायचा आहे, नाही तर मग तो जळू शकतो. बटर घालूया आपण याच्यामध्ये. बटर तुम्ही जितकं जास्त वापराल भाजी तितकी जास्त छान होईल. थोडीशी कोथिंबीर घालूया. कसुरी मेथी आणि हळद घालूया. अद्रक लसणाची पेस्ट घालतो आपण याच्यामध्ये. टॅमॅटो घालूया आपण याच्यामध्ये. एक चमचा आपण घरचं लाल तिखट वापरतो याच्यामध्ये. 1 चमचा कश्मीरी लाल तिखट आणि 1 चमचा पावभाजी मसाला. मीठ स्वादानुसार घालायचं आपल्याला. पहा हे छान बारीक झाले सर्व. 1-10 मिनटं आपण हे मसाले छान परतलेत कांदा टॅमॅटो टाकून. आणि आता हे छान मेल्ट झाले. आपण आपल्या भाज्या होत्या स्नॅश केलेल्या त्या याच्यात सोडतोय. अजून आपण अर्ध बटर उरलेलं याच्यात घालतोय भाजीमध्ये. बटर तुम्हाला जितकं जास्त वापरता येईल तितकं जास्त बटर वापरा. कारण जितकं जास्त बटर पावभाजीला असते पावभाजी तितकी छान लागते. आपण याच्यात कुठलाही फूड कलर ॲड केलेला नाही आहे, घातलेला नाही आहे. तुम्हाला आणखी कलर हवा असेल तर मी इथे 1 चमचा कश्मीरी लाल तिखट वापरलं आहे. तर तुम्ही इथे 2 चमचे किंवा 2.5 चमचेही कश्मीरी लाल तिखट वापरू शकता, जेणेकरून भाजीला आणखी जास्त लाल कलर येईल. मगाशी भाज्या उकडताना जे पाणी राहिलं होतं ते पाणी आपण याच्यात घालूया. आपली भाजी तयार झाली मस्तपैकी. बघा छान, खूप घट्टही नाही, खूप पातळही नाही, अगदी रेस्टॉरंटच्या भाजीसारखी भाजी दिसते. हा कलरला थोडा
त्या भाजीला जास्त कलर असतो, हिला कलर कमी आहे, पण हिला टेस्ट तिच्यापेक्षा नक्कीच दुप्पट आहे. तुम्ही एकदा घरी करून बघा. आता आपण पाव गरम करून घेऊया. थोडं कश्मीरी लाल तिखट टाकूया आपण, थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि पाव छान